हृदय स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती हो हृदय स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती अंगणाची किरणे हो निघरते स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या। दीपकने कितीही प्रयत्न करू दे त्याला माझ्या समोर गुडघे टेकावेच लागतील। हे तुम्ही काय करताय काका? उपकार फेडण्याचा मार्ग सांगतोय। मला माफ कर आई, मी पप्पांच्या ऑपरेशन साठी पैसे नाही जमवू शकले। डॉक्टर साहेब, माझे पप्पा कसे? हे बघा, आम्ही ऑपरेशन तर केलेलं आहे पण काय? हे बघा, पुढचे 24 तास त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहेत। कशी आहेस माझ्या लाडक्या तायडे? जशी मनाची चाकळ जमिनीला लागली बस मी आज धावत पळत इकडे आलो। अग ताई, तुझी लई आठवण येत होती, आता तुला बघून मन अगदी खुश झालं बघ। काय झालं ताई? मला असं वाटतंय तू या बावाला बघून खुश नाही झाली। नाही नाही, तसं काही नाहीये। काम इतकं वाढलं की त्याच टेन्शन मुळे। आता कशाचं टेन्शन? आता तुझा भाऊ आलाय ना, व आता समजा टेन्शन खालास। आता असं समज की तुझे लवकर वर जायचे ती झालेत ताई। माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की तुझे वर खोलीत आराम करण्याचे दिस आले आहेत। तुझं समध टेन्शन मी सांभाळून घेईन। तुम्ही एक काम का नाही करत? एवढ्या लांबच्या प्रवासाहून आला, थकला असाल, तुम्ही आराम करा ना, आपण नंतर बोलूया। आता ते पण खरं आहे की आणि तसं विभाजन याच्या मुनियाला भेटून लई दिस झाली, डोळे आतुर झालेत बघ। कुठे ती दोघं? हा, त्या दोघी त्यांच्या खोलीत आहेत। वा 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 वा, अरे बाबा, देव सम त्यांचं भलं करू आणि सुरुवात आमच्या बहिणीपासून करू, है की नाही? तूट पान खात नाही, मी आलो भेटून सम्यांना। अरे देवा, माझ तर नशीबच फुटक म्हणायचं। कोणत्या मुहूर्तावर या मुलीशी माझ्या मुलाचं लग्न झालं? येताना आपल्या घरून काही घेऊन पण आली नाही, आता हे नवीन नाटक। घेऊन जा फळफ्रूट तिच्या वडिलांसाठी। कोणत्या औदसेला आली ही घरात, कशी सुटका करू? अगं कल्याणी, चल उशीर होतोय। अरे बरं केलंस तू ही फळं वगैरे घेतलीस, मी तरी बातमी ऐकून इतका घाबरून गेलो होतो की मला काही सुचलंच नाही। हा हा, मी नेहमी चांगलं काम करते, तुम्हाला ते दिसत नाही। अरे हे सगळं तर लोकलज्जेसाठी करावं लागतं, नाहीतर मी आपल्या घरचं पाणीही पाजायची नाही त्यांना। काय हे कल्याणी, कधीतरी प्रसंगाचं गांभीर्य ओळखत जा, तोंडाला येईल ते बोलतेस। जे पण बोलते ते खरंच बोलते,
आता चला लवकर, नाहीतर ती तृष्णा अश्रू गाळून गाळून हॉस्पिटलचं सगळं बिल आपल्या मुलाला भरायला सांगेल. चला. सुकन्या आमच्या कन्या. आकांक्षा बेटा, हे सगळं झालं कसं? अंकल, आम्हाला काहीच माहित नाहीये. आम्हाला जेव्हा हे सगळं कळलं तेव्हा पप्पांना इथे आणलेलं होतं. पप्पांना एका टेम्पोवाल्याने जोरात धडक दिली असं कळलं आम्हाला. हे तर खूपच वाईट झालं होत आई. आम्हाला जशी ही बातमी कळली तसेच आम्ही दोघे धावत इथे निघून आलो. ही बातमी ऐकून तर मला धडकीच भरून आली ताई. आता काय सांगू ताई, त्या ईश्वराचाच आधार आहे. आम्ही कधीही कुणाचं वाईट चिंतलं नाही, तरी आमच्याच बाबतीत ह्या. मला तर ठाऊक आहे ना ताई की भाऊ किती प्रामाणिक आहेत. घरात काही खायला असो किंवा नसो कोणाच्या अहिताचा विचार करणार नाही. पण काय करणार, जेव्हा देवाची इच्छा असेल तेव्हा वाईट होऊनच राहत. मला हे म्हणायचं होतं की उगाचच घर बसल्या नको ते भोग आलेत. हे बघा, पेशंटला भेटायची वेळ संपलीये. तुमच्यापैकी कोणी एकच पेशंट जवळ थांबू शकतो. आकांक्षा बेटा, तू आजीला घेऊन घरी जा, मी थांबते तुझ्या बाबांपाशी. ताई, थांबायचं असतं तर अपूर्वही थांबू शकला असता. पण काय आहे ना, अलीकडे माझी तब्येत बरी नसते. कुणी सांगावं केव्हा कोणाची गरज पडेल. काही हरकत नाही आंटी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि आई, तुलाही इथे थांबायची काही गरज नाहीये. मी थांबेन इथे, तुम्ही सगळे घरी जा, मी पप्पांजवळ थांबेन. पण बेटा. पण बीन काही नाही आई, मी इथे सगळं सांभाळेन. बस तुम्ही सगळे घरी जा आणि आराम करा. हो सुनबाई, आकांक्षा अगदी बरोबर बोलतीये. सकाळपासून तू जराही आराम नाही केलास. आकांक्षा, तूही घरी जा. सकाळपासून तुझी खूप धावपळ झालीये, थोडा आराम केला तर बरं वाटेल. आणि मी आहे ना इथे, मी रात्रभर सरांकडे थांबेन. थँक्स सोहन, पण यावेळी मला आरामाची नाही, पप्पांना सोबत करायची गरज आहे. मी पप्पांजवळ थांबते. तू एक काम कर, तू आई आणि आजीला घरी सोडून ये. घे बेटा. नाही काकू, कशाला. असू दे. देवा, आता फक्त तुझाच आधार आहे. माझ्या पप्पांना लवकर बरं कर, लवकरात लवकर. धनी,
कशी झाली तुमची ईदेशी यात्रा? ईदेशी यात्रा माझी काय मस्करी करतीस का? बाबा माझ्यासाठी काय आणलं तुम्ही? आणलं नव पोरी, ते खाली मोठ्या खोली बंदी ते सुटकेस ठेवले नव, मोठ्या खोलीत हॉल मंदी त्यात लई दगड धोंडी आहे, तुझ्यासाठीच आणले नव। अगं काय टोसक बिस्क फिरलंय काय? अगं ठाव नव मी कुठनं येतोय? अगं तुरुंगात घाणा फिरवून फिरवून हाताला खड्डे पडले, कंबर डम ओढलं माझं, माझ्यासाठी काय आणलं? लय थकलो या म्या, आता तर मी लय आराम करेन। इथं उभं राहून अशी तोंड काय बघतेस ग? जा की बाबासाठी सरबत आणि काहीतरी गोड घेऊन ये। अग जा की। हा भजन या, लय उशीर झालीस की ग? शाबास, बस 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 बस। ठाव आहे का तुम्हासनी इथं तुमच्या माग काय काय घडलं? मला समज ठाव आहे माझ्या पाठी काय काय होत आहे ते, तिथं तुरुंगात बसल्या बसल्या मला टीव्हीवर दिसत होत इथं काय काय होत आहे। जे काय बोलायचं ते स्पष्ट बोल। आव तुमचा लाडका भाचा आहे ना व अभिषेक, त्याला जेलात टाकलं होतं, जेलात। मोबाईल वर प्रश्नांची उत्तर म्हणजे तू मोबाईल मधून कॉपी करतोयस? तुम्हाला माहिती आहे ना मी कोण आहे? म्हणजे या कॉलेजची मालकीण माझी आई आहे, मल्लिका थापरचा मुलगा आहे। पूर्ण कॉलेजला कॉलेजला कलंकित केलं याने। पळायला पळा पळा। अतिशय मान सन्मान आणि आदरपूर्वक अभिषेक थापरला तुरुंगात टाका। चल रे। असं आहे तर सुकन्या आमच्या कन्या। बहिणा बही या खेळ यासाठी खेळत आहे? कंचा खेळ गो, जरा मला बी कळू दे की तुला बी खेळ खेळायचंय? एवढी अक्कल आहे तुझ्याकडे की हा खेळ समजशील? जास्त डोसक चालवू नकस, इथं जे काय होत आहे ते गपचूप मला सांगायचं, बस समजलं? समजलं। शाबास। आणि ही जमुनिया खायला आणायला गेली की बनवाया गेली? आता तुरुंगासारखं इथं बी जेवणाची वाट बघायला लागली तर काय फायदा? काहीच नाही, जा पोटात कावळे वरडायला लागलेत काहीतरी खायला घेऊन ये। आता उभ्यान तोंड काय बघतेस? जा की। अगं जा की। जाते की। आता बघच बहिणा बाई, तुझा मोठा भाऊ कस चक्रव्यूह रचतो ते, या चक्रव्यूहात फसून तुझ समतं घर संपून जाईल आणि तुझ्या समत्या इष्टटीचा मालक मी बनणार। देव समत्यांच भलं करू आणि समत्यांच्या आधी माझ भलं करू। वा विशंभर वा।
डॉक्टर साहब कसे आहेत मसे पप्पा? थोड़ा धीर धरा आकांक्षा जी, मी आज तर काहीच सांगू शकत नाही। ठीक है डॉक्टर साहब, मला तुमच्याकडून एक परमिशन हवी। परमिशन? कसली परमिशन? मला माझ्या पप्पांना एकदा बघायचं आहे। व्हाट, हे काय बोलताय तुम्ही? त्यांची हालत इतकी नाजूक आहे की आम्ही कोणालाही त्यांना भेटण्याची परवानगी नाही देऊ शकत। प्लीज डॉक्टर साहेब, फक्त एकदाच मला माझ्या पप्पांना बघायचंय। माझ्यावर विश्वास ठेवा, मी असं काहीही करणार नाही ज्यामुळे त्यांना त्रास होईल। प्लीज एकदा। पण हे बघा, मी माझ्या पप्पांना भेटल्याची वेळ जाणार नाही आणि हा माझा हट्ट नाहीये, हे माझं प्रेम आहे त्यांच्यावरच। ठीक आहे, अशा कंडिशन मध्ये भेटण्याची परवानगी आम्ही सहसा देत नाही, पण का कोण जाणे तुम्हाला पाहून माझं मन तुम्हाला अडवायला धजत नाहीये। ठीक आहे, तुम्ही तुमच्या बाबांना भेटू शकता। थँक्यू डॉक्टर। आताच मी मिस्टर दीपकना झोपेचं इंजेक्शन दिलंय, ते आता गाढ झोपेत असतील, पण तुम्ही ही काळजी घ्या की ते कुठल्याही प्रकारे डिस्टर्ब होणार नाही। प्लीज तुम्ही त्यांना भेटू शकता। ठीक आहे, मी काळजी घेईन। प्लीज गो। सुकन्या आमच्या कन्या। काटे तिच्या नशिबी पण ती मळे फुलांचे फुलवी, आसवांचे जहर पिऊनी स्मित सदा ती खुलवी। झटण्या सर्वांसाठी वाहे ती, हो झटण्या सर्वांसाठी वाहे ती, अवघे जीवन फुले संगिनी कन्या माता रूपे घेऊन पूर्वी स्वप्ने। सुकन्या 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 अमुचा कन्या। सुकन्या अमुचा कन्या, हा मुलगा नाही मुलगीच राहू दे तिला, बघतेस ना आजूबाजूला काय चाललंय ते, मुलं आपल्या आई वडिलांशी कशी वागतायत ते। Thank you.
मला माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. मला माझ्या मुलीचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होताना बघायचंय. मी इच्छितो की न्यायाचं दुसरं नाव असेल माझी मुलगी आकांक्षा. पण तुम्ही ही काळजी घ्या की ते कुठल्याही प्रकारे डिस्टर्ब होणार नाही. सुकन्या सुकन्या सुकन्या.